आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणि शिवसेनेची जी जाहिरात आज प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड हलखलबळ पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपवून बाहेर आले. एरवी देवेंद्र फडणवीस बाहेर आले की माध्यमांशी बोलतात आणि बैठकीतल्या सगळ्या निर्णयांची माहिती देतात. मात्र आज देवेंद्र फडणवीस बाहेर आले आणि काहीही न बोलता पायऱ्यांवरून निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांचं आजचं हे मौन सूचक मानलं जात आहे, कारण आज सकाळी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये काही कुरबूर सुरू आहेत का अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. देवेंद्र फडणवीस हे या बैठकीतनं बाहेर येण्याअगोदर शिवसेनेचे दोन मंत्री बैठकीमधनं बाहेर आले होते आणि आमच्यामध्ये कोणताही वाद नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी माध्यमांसमोर केला होता. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस जेव्हा बाहेर आले तेव्हा एरवीच्या शिरस्त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस माध्यमांशी काहीही बोलले नाही, फक्त हसत हात उंचावून अभिवादन करत ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांचं माध्यमांसमोर न येणं, माध्यमांशी काहीही न बोलणं आणि त्यांनी मौन राखणं हे सूचक मानलं जाते. खरं तर आजच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारायचा होता आणि पत्रकार त्यांना लांबूनच या प्रश्नाबद्दल आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे असं म्हणत होते. मात्र देवेंद्र फडणवीसांनी दुरूनच हात जोडले आणि सगळ्या पत्रकारांकडे पाहत हसून अभिवादन करत ते तिथून निघून गेले. मात्र देवेंद्र फडणवीस आणि सेनेच्या मंत्र्यांमध्ये सध्या बंद दाराआड चर्चा सुरू आहे आणि युतीतल्या वादावर दोन्ही नेत्यांमध्ये स्पष्ट चर्चा होतीये. या गोष्टी होतच राहणार काळजीचं कारण नाही असं देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीमध्ये बोलल्याचं समजतंय. या संदर्भातली अधिक अपडेट वैभव परब आपल्याला देत आहेत. वैभव. कविता, थोड्याच वेळापूर्वी बंद दाराआडमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये एक महत्वाची बैठक झाली. कारण का गेल्या काही दिवसांपासून कुरघोड्या आहेत त्या एकमेकांच्यावर सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीचा विषय असेल, शिवसेनेच्या पाच मंत्र्यांचा विषय असेल किंवा स्थानिक पातळीवर छोटे मोठे विषय असतील, या सर्वच बाबतीमध्ये या सगळ्या मंत्र्यांमध्ये काही प्रश्न उत्तरं प्रलंबित होती. त्या प्रश्नांना तोड उत्तर घेण्यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते आणि सध्या जे काही सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी मोकळेपणाने आणि खुलेपणाने चर्चा केली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकच सांगितलं की ह्या गोष्टी वारंवार होत राहणार, आपण युतीमध्ये आहोत, प्रत्येकाचे मत हे समान नसणार आहे. आजचा जर खरा तर जाहिरातीचा मुद्दा बघितला तर त्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण का शिवसेनेने स्वतःचं ब्रँडिंग केल्याची चर्चा ही भाजपच्या राजकीय वर्तुळात सुरू होती आणि यावर भाजपकडून देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष होतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी स्मितहास्य दिलं नेहमीप्रमाणे, त्यांना जेव्हा बोलायचं असतं ते बरोबर बोलतात. परंतु आज त्यांना कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी हात जोडले आणि ते निघून गेले. दुसरी महत्वाची म्हणजे युतीमध्ये खडा पडेल असं कुठलंही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका असा सल्ला देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यांना द्यायला विसरले नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार असतील किंवा इतर मंत्री असतील, या वक्तव्यांमुळे वारंवार युतीला तडे जाण्याचा कुठेतरी एक प्रयत्न होतोय. तो थांबवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला गेलेला आहे. आणि पाच मंत्र्यांसंदर्भातली जी काही चर्चा होती की पाच मंत्र्यांवर महाशक्ती नाराज आहे, या संदर्भात देखील चर्चा या बैठकीमध्ये झाली. त्यामुळे त्यावर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की या सगळ्या बाबती या गोष्टी तुमच्या कानावर येत राहणार, परंतु याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं आहे, यावर कुठलीही चर्चा न करता आपण आपलं काम करत राहावं, थोडी खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी, आपण काम करताना कुणाशी बोलतोय, कुणाचं काम करतोय, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जेणेकरून आगामी काळामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे एकंदरीतच या दोन नेत्यांमध्ये, दोन मंत्र्यांमध्ये, शिवसेना आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ही जी चर्चा झालेली आहे यावरून एक मात्र स्पष्ट दिसतंय की सगळं काही अलबेल आहे हे सांगण्याचा हा एक बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न आहे. थोड्याच वेळापूर्वी दीपक केसरकर असतील किंवा शंभूराजे देसाई असतील यांनी देखील आमची युती अभेद्य आहे, कुठलीही युतीला तडे जाणार नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य करून युतीमध्ये सर्व काही सुरळीत चाललं आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न केला गेला. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून युती ही सुरळीत चालली आहे हेच दाखवण्याचा एक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कविता,
वैभव धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये एक बैठक नुकतीच पार पडली। मुद्दा होता आज वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीचा। याच जाहिरातीवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरू आहेत का, शहकाच सुरू आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र आपण युतीमध्ये आहोत, त्यामुळे या गोष्टी होतच राहणार, काळजी करण्याचं कारण नाही, काम करत राहूया असा सल्ला या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।